त्यांनी सांगितलं की श्रीमंत माणसं मिरवणारे खूप असतात पण वाटणारे कमी असतात. जयाताईचं आणि सुरेश जिजाजींचं ट्युनिंग किती चांगलं होतं या बाबतीमध्ये की जया जिजाजींनी आयुष्यभर जे काही कमवलं, जी काही संपत्ती कमवली ती जयाताईंनी राखून ठेवली. तिची राहणी वगैरे आपल्या सगळ्यांच्या माहितीची आहे, अतिशय साधी राहणी, कुठलाही फिजूल खर्च नाही, कुठलाही देखावा नाही. ती सगळे तो पैसा सगळा तिने राखून ठेवला. जिजाजींना अजूनही माहिती नाही की तिने कुठे कुठे काय काय इन्व्हेस्टमेंट ठेवलं आहे, त्या हळूहळू लक्षात येतात. ते जिजाजींनी कमावलेलं तिने राखून ठेवलं आणि तिने जे राखून ठेवलं आहे ते तिच्याच नावाने दान करण्याचं व्रत आता जिजाजी चालवतात आणि त्याच्याच अंतर्गत यावर्षी आपण रेणुका मनोहर आणि ॲडव्होकेट विशाखा आंबेकर यांचा सत्कार या ठिकाणी करत आहोत. मी आता रेणुका मनोहर यांचा परिचय करून देण्याची विनंती सुषमा शर्मा यांनी. आजच्या डॉक्टर जया द्वादशीवार सेवा सन्मान सोहळ्याला उपस्थित मान्यवर आपण सर्व पाहुणे, सुरेश भाऊ जे आमचे सगळ्यांचे प्रेरणास्थान आहे, आम्हाला ज्या पुस्तकांनी घडवलं आणि जिव्हाळा बालपणापासून दिला या वाढीचा आम्हाला लळा लागलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्त मला खूप आनंद आहे की रेणुकाताईचा परिचय करून द्यायला ही संधी दिली गेलेली आहे. रेणुकाताई पूर्वाश्रमीची रेणुका मुरलीधर आमटे आणि आता रेणुका मनोहर, बाबा आमटे आणि साधनाताई यांची लेख, दोघांच्या सेवा आणि समर्पण वृत्तीतनं संस्कारित झालेली तीच समर्पितता, कष्ट करण्याची वृत्ती तुझ्यात दिसून येते. आनंदवनात बालपण श्रमही है श्रीराम हमारा या मंत्रमय वातावरणात गेलं, त्यामुळे दुसऱ्यांचं दुःख गरजा जाणून घेत त्या पूर्ण करणारं मन आणि शरीर या दोन्हीची तयारी आईबाबांच्या सान्निध्यात तुझी झाली. पुढे वर्धा व मातृसेवा संघ नागपूर येथून नर्सिंगचा कोर्स करून सेवाकार्य हेच तुझं क्षेत्र झालं. शालेय जीवनात रेणुकाताई निपुण खेळाडूही होती, थ्रोबॉल खो खो राज्यस्तरावर खेळलीस आणि उत्तम धावपटूही होती. तिची सेवावृत्ती पाहून बाबांनी 1972 प्रकाशभाऊ आणि मंदावहिनींसह हेमलकसा येथे आदिवासींच्या सेवेसाठी हाती घेतलेल्या प्रकल्पात रेणुकाताईसही पाठवलं. मोठ्या नावारूपाला आलेल्या या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या काळात कार्यकर्त्यांना घ्यावे लागणारे कष्ट, अपार कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी केलेला सामना हे सगळं जाणून घेणं आज आपल्याला खरंच शक्य नाही. या बिकट परिस्थितीमध्ये जिथे कुणाला जाणंही सहजगत्या शक्य नव्हतं, या ठिकाणी विविध ऋतूंमध्ये पावसाळ्यामध्ये कसं बरं यांनी काम केलं असेल. सिनेमा आल्यामुळं आपल्याला थोडीफार त्याची कल्पना आली आहे, पण शेवटी सिनेमा तो सिनेमा. रेणुकाताईंनी सुरुवातीला दवाखान्यात काम केलं. 1976 आश्रम शाळेची सुरुवात झाली आणि तिनं शिक्षण क्षेत्राला स्वतःला वाहून घेतलं. पण इथे शिकवणं नव्हतं फक्त, आदिवासी मुलांना शिक्षणाची गोडी लावणं जे कधी शाळेपर्यंत आलेच नव्हते, त्यांना त्यांचं खाणं पिणं, आरोग्य, त्यांच्या भावनिक गरजा, त्यांचं मन सांभाळणं, जी घरापासून दूर आलेली पहिल्यांदाच दूर आलेली मुलं होती त्यांना रमवणं, ह्या सगळ्यामध्ये तिनं स्वतःला झोकून दिलं. त्यांची भाषा, संस्कृती, खेळ, गाणी यात ती रमली, एकरूप झाली. वसतिगृहात राहणाऱ्या या लहान लहान मुलांची ती आई झाली. तिनं त्यांना सर्वांगानं घडवलं. ती स्वतः खेळाडू असल्यानं त्यांच्यातील
क्रीडा कौशल्य विकसित व्हावं याबाबत ती अतिशय दक्ष होती आणि म्हणून तिने अनेक उत्कृष्ट खेळाडूही घडवले. तिनं मुद्दाम पहिल्यांदा शाळा सुरू झाली तेव्हा पहिलीचा वर्ग घेतला. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना याची कल्पना आहे, पहिलीचा वर्ग हा किती महत्त्वाचा असतो. बरेचदा प्राथमिक शिक्षण हे कमी महत्त्वाचं आहे असं आपल्याला वाटतं, पण प्राथमिक शिक्षणामध्ये शिक्षणाकडे बघण्याची उभारी मुलांची तयार करणं हे महत्त्वाचं काम शिक्षक करत असतो. तो मुलांशी कसा जोडला जातो आणि विशेषतः आदिवासी क्षेत्रामध्ये ज्यांनी कधी शिक्षण औपचारिक शिक्षण पाहिलेलंही नाही आहे अशा मुलांना ती गोडी लागावी म्हणून तिने पहिल्यांदा तो पहिला वर्ग घेतला आणि शेवटपर्यंत या पहिल्या वर्गाची ती शिक्षिका जाणीवपूर्वक बनली राहिली. हे अतिशय महत्त्वाचं कष्टाचं काम असतं आणि तेवढ्याही तेवढ्याच समर्पित त्याचंही. ती प्रकल्पवासियांची मुलं कार्यकर्ते सगळ्यांना लळा लावणारी आहे. माणसांचीच नव्हे तर प्राण्यांचीही काळजी तिला असते. तिच्या घरासमोर आपण गेला असाल तर तिथे हरणं आहेत. त्या हरणांना वेळेवर चारा दिलाय का याकडे तिचं बारकाईने लक्ष असतं. मुलांचीच नव्हे तर या प्राण्यांचीही भाषा तिला खूप चांगली अवगते, तिला ती कळते. एवढ्या मोठ्या प्रमाणावरचं केवढा मोठा तो प्रकल्प आज आकाराला आलाय, त्या प्रकल्पाची मेस, तिच्यासाठी लागणारा भाजीपाला, प्रकल्पानं गावात सुरू केलेली शाळा, या सगळ्यांची रेशन व्यवस्था ती उत्तमरित्या सांभाळते. ही सगळी कामं अगदी पहाटेपासून, आत्ता ती खरं म्हणजे निवृत्त झाली आहे तरी आपण तिथे गेला तर सकाळी 5 वाजेपासून तिचं हे काम सुरू होतं. शिक्षिका म्हणून नोकरी करतानाही तिनं कायम कार्यकर्त्यांच्या इतकंच मानधन घेतलं आणि उरलेली रक्कम संस्थेला दान म्हणून दिली. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. विरळच आपल्याला अशा प्रकारची कार्यकर्ते आणि अशा प्रकारची निरलसता निरपेक्षता आढळते. आपल्या मुलांनाही प्रेमळ तरीही प्रसंगी कठोर होऊन तिनं वाढवलं. मुलांना आईचा अभिमान वाटावा असं बालपण दिलं. मनोहर परिवारालाही प्रेमानं जोडून घेतलं. तिच्या सासूबाई अंतिम काळामध्ये त्यांना डिमेन्शिया झाला होता, या काळामध्ये अनेक वर्ष तिने आणि विलासभाऊनी प्रेमळपणे त्यांची सेवा केली. बाबा आणि ताईंच्या अंतिम दिवसात त्यांची सेवा करण्यातही रेणुकाताईचा आणि विलासदादाचाही खूप मोठा वाटा आहे. कुठलीही अपेक्षा न बाळगता स्वीकारलेल्या कामात निरलसतेनं आणि आनंदानं रमणारी रेणुकाताई, तुझ्यातील शहाणीव आणि सेवावृत्ती आमच्यासाठी खूप प्रेरक आहे. तू आमच्या परिवारात आहेस आणि आम्हाला तुझ्या परिवारात तू घेतलं आहेस याचा आम्हाला खूप आनंद आहे. आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. तुझ्या या सेवावृत्तीला पूर्णपणे अनुकूल साथ देणाऱ्या तेवढ्याच समर्पिततेनं काम करणाऱ्या विलासभाऊची मोलाची साथ तुला मिळाली आहे याची आम्हाला कल्पना आहे आणि मोक्षदा आणि अजिंक्यच्या मनात अभिमानाची भावना फुलवणारी तू सर्वांगानं समर्थ अशी आई आहेस. शांत प्रेमळ समाधानी निगर्वी अशा तुला आणि तुझ्या सेवावृत्तीस अभिवादन करण्यासाठी मला साने गुरुजींनी लिहिलेल्या प्रार्थनेतल्या 4 ओळी इथे उद्धृत कराव्याशा वाटतात. विशुद्ध भाव अंतरी कृती उदार यत करी सदैव जो असे व्रती मदीयत्या नमस्कृती मदीयत्या नमस्कृती. धन्यवाद.